अशा वेळेला पंतप्रधान हे आपल्या महाराष्ट्राच्या बाजूने काही बोलणार आहेत की नाही, न्यायालयात काही बोलणार आहेत की नाही, कर्नाटकात कोणाचं सरकार आहे आणि महाराष्ट्रामध्ये लिंगे असले तरी कोणाचे लिंगे आहे, भाजप, मग तिन्ही ठिकाणी भाजप आहे. दोघांच्याही दोन्ही मुख्यमंत्र्यांची नेत्या आता एक आहे, कारण आपल्या मिंड्यांचं एकेकडे नेता बाळासाहेब होते, आता झाले मोदी. मग त्या बोमईचा नेता सुद्धा मोदी असल्यानंतर बोमई एवढ्या जोरात बोलतात, मग आमचे मुख्यमंत्री का नाही बोलत? आणि काल सुद्धा बोमईने जे सांगितलं की अमित शहांकडे आता काल परवाकडे तुम्ही गेलो होता ना, शिवसेनेचे खासदार राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे गेले होते अमित शहा भेटायला, बोमई तिथून तरी सुद्धा सांगतात अमित शहा भेटून काय होणार आहे. म्हणजे तुम्ही गृहमंत्र्यांना मानायला पाहिजे, पंतप्रधानांना तुम्ही मानता की नाही हे पण जाहीर करावं, पण अशा वेळेला पंतप्रधान हे आपल्या महाराष्ट्राच्या बाजूने काही बोलणार आहेत की नाही, न्यायालयात काही बोलणार आहेत की नाही, कर्नाटकाला कर्नाटकाचा मुख्यमंत्री नेमणार कोणी? तुम्हीच ना, म्हणजे त्यांनी नेमणार, त्यांना काही समज देणार की नाही? आणि त्याच्यासाठी मी जे काल म्हटलं की आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने महामार्ग तुम्ही सुरू केला, तो आधीच व्हायला पाहिजे होता, आधीच व्हायला पाहिजे होता, कशासाठी अडकून ठेवला होता कल्पना नाही. हा खरा मी एक मेला ओपन करायचा होता, पण उद्घाटनाचे 2 दिवस आधी सांगले की काहीतरी कमान पडली, आता ती पडली का पाडली मी काही चौकशी समिती वगैरे नेमली नाही. पण हा महामार्ग उद्घाटन त्याचं होत असताना कर्नाटक मात्र महाराष्ट्राच्या लोकांना बंदी घालतोय, हे कितपत सहन करायचं? आणि हा सगळ्याचा परिपाक म्हणून येत्या 17 तारखेला तुमच्यासारखे सगळे जे महाराष्ट्रप्रेमी आहेत, हा कोणत्या एका पक्षाचा मोर्चा नाही आहे, म्हणजे तुम्ही तर आता शिवसेनेत आला, पण महाराष्ट्रप्रेमींचा महाराष्ट्र ध्वळ्याच्या विरुद्ध मोर्चा आहे आणि त्याच्यात पूर्ण ताकदीने अख्खा महाराष्ट्र एकवटणार आहे. आणि त्याच्यात मी तुम्हाला सगळ्यांना बोलतो आहे. बाकी तुम्ही सांगितलेलंच आहे की मी जे काय सांगेन मी मला काय वेगळं सांगायचं नाही. आपल्या महाराष्ट्राचं प्रेम आणि देश, आता तुम्ही बाबासाहेबांची एक प्रतिमा मला दिली, एक पुतळामध्ये दिला, आंबेडकरी विचार म्हणजे काय, गोरंकरांचे विचार म्हणजे काय, बाळासाहेबांचे विचार, सगळ्यांचे विचार एकच आहे, पण त्याच्या काळानुसार ते आपण बघितले पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही शिवसेनेत आलात आणि त्यांचा एक समज झाला होता की ते म्हणजे शिवसेना, असं तुम्ही मोडून तोडून टाकतात. आता पुन्हा नव्याने ठाणे सुद्धा उभं राहणार आहे, कारण ठाणे आजपर्यंत त्यांच्यावरती आपण सोपवलं होतं, ते आता सर्वसामान्य माणूस, सर्वसामान्य माणसाचं ठाणं हे कसं आहे, कसं असणार आहे, त्या दृष्टीने आपण वाटचाल करू. आणि त्या वाटचालीमध्ये तुम्ही सोबत आल्या, तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद, जय हिंद.